इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम। चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाबद्दल माहिती मिळूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये आपल्याला अनेक प्राणी बघायला मिळतात। मग मी तुम्हाला या प्राण्यांपैकीच काही प्राण्यांचे चित्र दाखवणार आहे। या चित्रामध्ये कुत्रा व कुत्र्याची पिल्ले दाखवलेली आहेत। मग यांच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? बघा, यांच्यामध्ये आपल्याला कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई सारखीच दिसते। म्हणजेच त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते? तर त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसते। साम्य म्हणजेच सारखेपणा दिसतो। मग सारखेपणा कसा? तर बघा, कुत्र्याची पिल्ल्यांची शेपटी आणि आईची शेपटी ही काय आहे? सारखीच आहे। आणि कुत्र्याच्या पिल्ल्यालासुद्धा चार पाय आहेत आणि कुत्र्याच्या पिल्ल्याच्या आईलासुद्धा किती पाय आहेत? चार पाय आहेत। फुलपाखराचे चित्र बघा। फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखरांची अळी यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसत नाही, तर ते वेगवेगळे दिसतात। आता ते कसे वेगवेगळे दिसतात? बघा चित्रामध्ये आपल्याला फुलपाखराला काय दिसत आहेत? पंख दिसत आहे। आणि फुलपाखरांची जी अळी आहे तिला आपल्याला पंख दिसत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य दिसत नाही। हे चित्र आहे कोंबडीचे। कोंबडी अंडी घालते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात आणि ती पिल्ले कशी दिसतात? तर ती पिल्ले कोंबडीसारखीच दिसतात। म्हणजेच त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतो? सारखेपणा दिसतो। हे मांजर बघा। मांजर काय करते? मांजर पिल्ल्यांना जन्म देते आणि मांजरीचे पिल्ले मांजरीसारखेच दिसतात। काही प्राण्यांमध्ये साम्य दिसून येते तर काही प्राण्यांमध्ये साम्य दिसत नाही, वेगवेगळापणा दिसतो। काही प्राणी पिल्ल्यांना जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालतात। शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो। मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक दिसत नाही। पिल्लू आईच्या पोटात वाढतात, आईच्या पोटातून जन्म घेतात, हे प्राणी अंडी घालत नाही। कावळा, कोळी, सरडा, मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात, परंतु या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला दिसत नाहीत। काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसतच नाही। कोंबडीची अंडी सहज दिसू शकतात, इतपत मोठी असतात। कोंबडी अंडी घालते, मग अंड्यामध्ये पिल्ल्यांची वाढ होण्यासाठी काय असते? तर उभेची गरज असते। त्यासाठी अंडी घातल्यावर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते आणि मग अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात। वाढ पूर्ण झाली की पिल्लू
स्वतः अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते। पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी पिल्ल्यांची काळजी घेते। पुढील भागामध्ये आपण फुलपाखरांमधील रूपांतर पाहणार आहोत।